त्र्याऐंशी औचित्याचे मुद्दे आमचे सगळे नवीन आलेल्या सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केले आणि आपण त्यावेळेस सांगितलं की एक महिन्यामध्ये या औचित्याच्या मुद्द्यांचं उत्तर आपल्याला सगळ्यांना प्राप्त होईल. ते मागचे सुद्धा अजूनही औचित्याचे मुद्दे अजूनही संबंधित प्रशासनाकडे त्या त्या विभागाकडे अजूनही पेंडिंग आहेत मागचे. या आता मी 83 चे नाही उल्लेख करत, त्याचे पहिले पण हजारो पण. आणि ज्या पद्धतीनं मी स्वतः आणि माझ्या विधिमंडळाच्या सचिवालयाच्या माध्यमातून सातत्यानं मी मुख्य सचिवापासून तर सगळ्या सचिवाला पत्रव्यवहार करतोय, रिमाइंडर देतोय, पण साधं त्याचं रिप्लाय सुद्धा घेतलं जात नसेल याचं गांभीर्य मी या सभागृहाच्या समोर आणून देतोय. खरं तर एखादं रुलिंग मी या ठिकाणी दिलं तर माननीय कोर्ट पण त्याला स्टे देऊ शकत नाही. एखाद्याला मी या ठिकाणी जेल सुचवली तर त्याला त्याला कुठलीच जमानत प्राप्त होऊ शकत नाही. माननीय हायकोर्टाचा एखादा निर्देश झाला तर त्याला अपील आहे, त्याला जमानत आहे, पण या सदनाचं या स्पीकरनी एकदा आदेश दिला तर त्याला कुठली जमानत मिळू शकत नाही. पण या पद्धतीनं जे प्रशासनामध्ये जी व्यवस्था निर्माण झालेली आहे, या ही जी व्यवस्था निर्माण झालेली आहे या व्यवस्थेचं गांभीर्यानं आता सभागृहानं निर्णय घेण्याची वेळ आता आलेली आहे. जुन्या प्रकरणावर जायला आज औचित्याचे जे मुद्दे आपण मी या ठिकाणी उल्लेख केला की 83 मुद्दे आपण मागच्या अधिवेशनात उपस्थित केले, त्याला एक महिन्याची मुदत आपण दिलेली होती आणि त्या ठिकाणी सातत्यानं आमच्या सचिवालयाकडून विधिमंडळाच्या सातत्यानं पाठपुरावा चालू असताना मी स्वतः 2 दिवसाच्या पहिले राज्याच्या मुख्य सचिवाला फोन लावला, त्यांनी एक पत्र पाठवले की आमचं चालू आहे. म्हणजे आता या सभागृहामध्ये जे काही कामकाज होते त्याचं गांभीर्य सचिवालय घेत नाही, पण या पद्धतीनं या ठिकाणी होत असेल तर याचं ही गोष्ट मी कधी सहन करणार नाही. 5 वाजता गिलोटिनच्या नंतर 5:30 वाजता मुख्य सचिवांनी त्या गेटला येऊन याला माफी मागावी आणि किती दिवसात या सगळ्या प्रकरणाला निकाली लावतील याच्याबद्दलचं या सभागृहाला त्या गेटमधून त्यांनी सांगावं अशा पद्धतीचे मी आदेश देतोय. या सभागृहाच्या सर्वोच्च पदावर आपण बसलेले आहात, आपण जो निर्णय द्याल तो अंतिम निर्णय असतो, ह्याबद्दल कुणाचंच दुमत असायचं काही कारण नाही. आपल्या भावना शासन म्हणून आम्ही सगळेजण समजून घेऊ शकतो. आपण जी इथं खंत व्यक्त केलेली आहे ती पण बरोबर आहे, कारण 288 आमदार 3-3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतात, काही महत्वाचे मुद्दे असतात आणि त्या महत्वाच्या मुद्द्याच्या करता औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्याचं उत्तर त्या विभागाच्या सचिवांनी ठराविक काळामध्ये दिलं पाहिजे ह्याही बद्दल आम्ही सगळेजण त्या मताशी सहमत आहोत. परंतु हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर जो अतिशय टोकाचा निर्णय अध्यक्ष महोदय आपण दिलेला आहे, मी झालेल्या घटनेच्या बद्दल मी स्वतः राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. या सभासदांच्या अधिकाराच्या बद्दलची जागरूकता जी आपण दाखवली आहे ती खरोखर मला असं वाटतं की अत्यंत महत्वाची आहे. आम्ही सगळे त्याच्याबद्दल आपले आभारीच आहोत, कारण याशिवाय अनेक वेळा प्रशासन जागा होत नाही. पण त्यासोबत माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी भावना या ठिकाणी बोलून दाखवली आहे, मला असं वाटतं की आपण या सभागृहाच्या प्रथा परंपरा ज्या काही पाहतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचं शेवटी कोणावर कारवाई करत असताना काही संधी त्यांना आपल्याकडे बोलून दिली पाहिजे आणि स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शासनातर्फे क्षमा मागितली असल्यामुळे मला असं वाटतं टोकाची कारवाई करायच्या ऐवजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपण आणि यांना बोलवून घ्या आपल्या मुख्य सचिवांना